कबनूर येथील स्पंदन स्फूर्ती फायनान्स व वशिष्ठ अकॅडमी यांच्या वतीने मोफत शिवण क्लास प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी कंपनी सेक्रेटरी रमेश पेरियास्वामी अध्यक्षस्थानी होते तर CRS हेड भानुप्रकाश यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. स्वागत व प्रास्ताविक वशिष्ठ अकॅडमीचे राघवेंद्र भास्कर यांनी केलं. महिला या रणरागिणी आहेत, प्रत्येक क्षेत्रात त्या आघाडीवर आहेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना सहकार्य करणं हेच आमचं ध्येय असल्याचं सांगून महिलांना विविध उद्योगाबद्दल माहिती दिली. यावेळी सरोजनी हिरेमठ, पुष्कर गारमेंट व सुनीता सांगले, पद्मावती गारमेंट यांनी मनोगत व्यक्त केलं. तसेच मोफत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आपले अनुभव कथन करून वशिष्ठ अकॅडमीने महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यावेळी बोलताना कंपनी चीफ सेक्रेटरी रमेश पेरियारस्वामी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात इंडस्ट्रीयल एरिया खूप असून यामध्ये रोजगारासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. महिलांना स्वावलंबी बनवणं हाच आमचा उद्देश आहे. आपण घेतलेल्या मोफत प्रशिक्षणाचा वापर आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी करावा. स्वतः उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत. तुम्हाला लागेल ती मदत कंपनीकडून मिळेल असं प्रतिपादन केलं. यावेळी कंपनीचे CMD यांनी व्हिडिओ कॉलद्वारे महिलांशी संवाद साधला. यानंतर महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं, तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संध्या कुरकुटे, आशा गायकवाड, प्रज्ञा कांबळे, परिसा भरमगोंडा, नाझिया सिराजभाई, सुरैया शेख, कविता इंगळे यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आभार संध्या कुरकुटे यांनी मानले. कबनूर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज. So I just wanted to tell you one important thing which Mr. Bhanu has talked about the manufacturing unit. So I could able to see this Kolhapur is a very good industrial area and there is a lot of opportunities for the manufacturing of garments. So I also based from Tamil Nadu, which is near Tirupur, which is equally similar area and also good at garment manufacturing, and they are exporting it various countries. So similar way, we are going to set up a one unit with a mutual cooperative society with 35 members. So with that, we can start with the 35 members. It can, we are expecting that it can go up to 3,500 members or more than that. Become one of the largest garment manufacturing unit also. It can able to, because there are cooperative societies from southern part has grown in a multi-fold, even 10,000 crore turnover companies also has been grown. So I request everybody.